पालकमंत्री दीपक केसरकर आणि खासदार विनायक राऊत यांनी जिल्ह्यात केलेलं एक तरी विकास काम दाखवावं असं आव्हान माजी खासदार निलेश राणे यांनी दिलंय. सावंतवाडी इथं पत्रकार परिषदेत त्यांनी केसरकर आणि राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत समर्थ विकास पॅनलचं वर्चस्व असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 28 आमचे बिनविरोध समर्थ विकास पॅनलचे झालेले आहेत. ह्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल आणि आमच्या संजू परब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी सावंतवाडी तालुक्यामध्ये 6 पैकी 5 बिनविरोध हे यश मिळवलेलं आहे. आम्ही जे सांगत होतो की राणेंची ताकद कोणच संपू शकत नाही, कोणाची हिंमत नाही, कोणाची धमक नाही, हे निवडणुकीच्या निकालाच्या आतच आम्ही दाखवून दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जनता आम्हालाच आशीर्वाद देईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. कारण का एवढं यश एका नवीन पक्षाला, जो पक्ष जन्माला येतो आणि 28 सरपंच बिनविरोध निवडून आणतो, हे यश फार मोठं आहे. आणि म्हणून विरोधक किती बोंबलू दे, विरोधकांना काही करू दे, पण राणेंचं उत्तर कुठल्याही विरोधकाला अजून मिळालेलं नाही आणि ते मिळणार सुद्धा नाही. कारण का आमच्या नावाने त्यांना प्रसिद्धी मिळू शकते, लोकांचं प्रेम मिळू शकत नाही. राणेसाहेब काय करू शकतात या जिल्ह्यामध्ये हे लोकांनी इतक्या वर्षापासून बघत असल्यामुळे राणेसाहेबांवरच विश्वास आहे या जनतेचा. हे आम्ही येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निकालाला दाखवून देऊ. कारण का इतक्या कमी वेळामध्ये राजकीय घडामोडी ज्या ज्या घडल्या मागच्या महिन्यात 1 महिन्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या विरोधकांना आम्ही पुरून उरू आणि आज जे काय केकटत आहे त्यांच्यात काय कुवत आहे तो येणारा काळच दाखवेल. ते दीपक केसरकर असतील, विनायक राऊत असतील, जे कोण असतील ते आम्ही येणाऱ्या निकालाला दाखवून टाकू की राणे किती काही केलं आणि किती काही झालं तरी राणेच राहणार. आणि आमच्यामुळेच विरोधकांना महाराष्ट्रामध्ये ओळख मिळणार आम्ही येणाऱ्या निकालामध्ये दाखवून टाकू. सिव्हिल हॉस्पिटलला जे 100 बेड मिळाले ना ते निलेश राणेमुळेच आले. हे माझं मोठेपणा सांगत नाही, माझं कर्तव्य आहे ते. लक्षात आलं? अनेक तेव्हाच्या गोष्टी, विकास कामांच्या गोष्टी, महामार्ग असेल, तुमचं वाढीव कोकण रेल्वेला तुम्हाला डबल ट्रॅकचा विषय असेल तो जोडून मी धरला, टर्मिनसचा विषय असेल तो जोडून मी भर. हे मी जेव्हा खासदार होतो ना हे सगळे तेव्हाचे विषय आहेत. विनायक राऊत खासदार असताना एक नवीन विषय चालू केलेला मला सांगावा, डबल ट्रॅकचा विषय मी सुरू केला. सर्वे प्रभूसाहेबांच्या ह्याच्यात झालं, म्हणजे जेव्हा ते रेल्वे मिनिस्टर होते तेव्हा झालं. यांच्या काळात काय झालो? आम्ही सगळ्या भविष्यातल्या 25 वर्षानंतर 50 वर्षानंतर आमचा कोकण कसा दिसावा ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न असतात. अशी किती कामं सांगू तुम्हाला. अहो, खासदारांनी खासदाराची कामं करावी लागतात. तुम्ही मी विचारलेले प्रश्न बघा सभागृहामधले. इको सेन्सिटिव्ह काय झालं? 100 दिवसात हे लोक काढणार होते मोर्चा, मी काढला. यांनी एक तरी मोर्चा काढला काय? हो, इको सेन्सिटिव्ह गेलं काय? आज इको सेन्सिटिव्ह आपल्या जिल्ह्यामध्ये आहे की नाही तुम्ही मला सांगायचं. 100 दिवसात काढणार होते ना, जैतापूर बंद करणार होते, काय झालं? जैतापूरच्या भिंती उभा राहिल्या, टर्बाईनची कामं सुरू झाली, आतमध्ये इंटरनल रस्ते पूर्ण झाले. आता काय न्यूक्लिअर तो काय ते काय टाकायची वाट बघताय का तुम्ही? फक्त सांगायचा विरोध करतोय. अरे, पण तो विरोध दिसतोय कुठे? सगळ्या गोष्टी तो उभ्या राहत आहेत.
सीवर्डचं काय झालं? सीवर्डची जागा कमी केली, पण सीवर्ड आहे ना, आज आहे तसा. वैभव नाही बोलला होता आम्ही बंद करू म्हणून, आता जात सुद्धा नाही त्या भागामध्ये. आणि साहेबांच्या सिनियोरिटी प्रमाणे मान सन्मान, अच्छा एनडीएमध्ये झालं गेल्यावर मंत्रीपद, मंत्रीपदानंतर तो एक प्रोसिजर आहे, ते आज तुम्ही विचारलं जर तरला आज काय उत्तरच नाही ना. अच्छा हे जे पालकमंत्री आहे हे फक्त नामधारी आहे, यांचं काम कार्य कुठे आहे जिल्ह्यामध्ये? खरं तर दीपक केसरकरांनी सिंधुदुर्गच्या जनतेची माफी मागावी या महामार्गासाठी. लोकांचे जीव जात आहेत, लोकांचे कंबरडे मोडत आहेत, लोकांना अडचणी होत आहेत, आज काय तो महामार्ग आहे का? पालकमंत्र्याला लाज वाटली पाहिजे. नुसतं राणे साहेबांवर टीका करून काय जिल्ह्याची सगळी विकास कामं होणार आहेत काय? तो महामार्ग आहे की खड्डे, फक्त खड्डेच आहेत त्याच्यात, दुसरं काय नाहीच आहे. उलट थोडी माणुसकी असेल पालकमंत्र्यामध्ये, त्यांनी जाहीर माफी मागावी की हो माझ्याकडून चूक होते काहीतरी, मी जनतेला जे सांगितलं होतं ते मी देऊ शकत नाही. अहो नुसतं राणे साहेबांवर टीका करून नुसते मातोश्रीवर कात्र्यांना पाठवण्यापुरता पालकमंत्री आहे काय? आज वस्तुस्थिती बघा, आज विकास कामा नाही. नुसतं जॅकी श्रॉफला आणून होतं काय हो इकडे? तो जॅकी श्रॉफ गंजला आहे, त्याला मुंबईत कोण विचारत नाही. गंजलेल्या पार्टीला इकडे आणलं, आम्हाला सिंधुदुर्ग नाही गंजवायचं आहे. काय चाललंय, कोणालाही उठ सूट कुठे आणायचं? त्याला माहिती तरी होतं का त्याला पर्यटनासाठी आणलं ते? म्हणजे फक्त आम्ही काहीतरी करतो हे दाखवायचं, पण करायचं काहीच नाही, कारण का समजत नाही, प्रशासनावर वजन नाही कोणाचं. आज गृह खातं आहे, आज गृह खात्याचा गृह खात्याच्या फायद्याचं काम असं कुठलं झालं या मतदारसंघामध्ये? पालकमंत्र्यांनी केलेलं एक काम तरी दाखवावं, खासदारांनी केलेलं एक काम दाखवावं, एक दुकान बांधलेलं दाखवावं खासदारांनी, पाच लोकांना नोकऱ्या दिलेल्या दाखवावे सांगावे.